तू ही कंपनी काढली असे लोकांना कसं समजलं आणि लोक तुझ्याकडे आमचं घर क्लीन करा म्हणून कसे यायला लागले आणि ते लोक कोण होते? आय थिंक आम्हाला कळलं होतं की जेव्हा तुम्ही बिझनेस सुरू करता तेव्हा क्रेडिबिलिटी नावाचा एक प्रकार लागतो थोडा, तर तो कसा आणायचा? तर मला हा एक्झाम्पल मला खूप आवडतो. तुम्ही जेव्हा बर्ड फीडर्स इन्स्टॉल करता तुमच्या घरामध्ये तेव्हा लगेच पहिल्या दिवशीपासून पक्षी येत नाहीत तुमच्याकडे, पक्षी झाडात बसून बघत राहतात आणि रोज तुम्हाला ते अन्न ठेवावं लागतं आणि पक्ष्यांचा विश्वास वाढतो. आय थिंक आठवडा दोन आठवड्यानंतर मग आमच्याकडे बर्ड फीडर आहेत आणि आजकाल पोपट येतात, पण सुरुवातीला फक्त कबूतर यायचे, मग चिमण्या यायला लागल्या, आता पोपट येतात. तर आधी एक पक्षी येतो, तो पक्षी दाणे त्याला आवडतात, मग तो अजून दोघांना आणतो. तसं आम्ही फेसबुकवर आमचा ब्लॉग, आमची वेबसाईट ही उत्तम केली, आम्ही डिझाईन उत्तम केलं, म्हणजे ठीक आहे पहिल्यांदा कोणी बघतं आहे बाबा हॅमर अँड मॉप कंपनी आहे तर चांगली वाटली पाहिजे. फोन केला तर आम्ही कसं बोलतो आहे कस्टमर्सशी याच्याकडे आम्ही स्पेशल लक्ष दिलं. कस्टमर्सना आवडायला लागली कंपनी, कारण बोलायला छान होते, दिसायला छान होते. आणि प्रत्येक कस्टमर्सशी जेव्हा आम्ही डील करायचो तेव्हा क्लीनअपमध्ये त्यांचा फीडबॅक आम्ही खूप ॲग्रेसिव्हली परस्यू करायचो, म्हणजे ठीक आहे आता एकदा क्लीनअप आम्ही केला तुमच्याकडे येऊन, तुम्हाला कसं वाटलं त्याच्याबद्दल आम्हाला सांगा, नाही आवडलं तर आम्ही बदल घडवू, आणि तो बदल घडवून दाखवत होतो. त्यामुळे आम्ही जे प्रॉमिसेस करतो आहे ते आम्ही मेंटेन करतो आहे हे पण एक विश्वास आला आणि ते वाढत गेलं. कारण पहिला ग्राहक कोण होता? मी अवॉइड करत होतो पहिल्या 10 ग्राहकांबद्दल बोलण्याकरता, कारण ते क्लीनअप खूप चांगले नव्हते. पहिला होता इंडिया बुल्समध्ये एक ऑफिस मिळालं होतं आणि माझ्या मुलांनी नक्की काय केलं हे मला पण कळलं नाही. हाऊ डिड दे मॅनेज टू डू सच अ बॅड जॉब? कारण काचांवरचे डाग तसेच होते, सगळीकडची धूळ तशीच होती, तर पूर्ण दिवसभर माझ्या मुलांनी केलं काय याचा प्रश्न आम्हाला कोणालाच कळला नव्हता आणि कस्टमर्स खूप रागवला होता. तर सॉरी म्हणालो, आय थिंक त्यांना थोडं ते रागवले पण होते, पण जेन्युइनली सॉरी म्हणतो हे पण कळलं. आणि असे पुढचे 10 ग्राहक पण होते, त्यामुळे मग थोडी मुलं बदलली, ट्रेनिंग बदललं आणि हळूहळू मग त्या कस्टमर्स, आता त्या 10 पैकी 5 अजूनही आमचे कस्टमर्स आहेत, कारण त्यांना कळलं की ऐकतोय मुलगा, टीम पण ऐकतीये आणि ते लगेच बदल घडवून आणतात. मग पहिला सॅटिस्फाईड कस्टमर? एक साऊथ मुंबईमध्ये एक क्लायंट होत्या, वन ऑफ दोज फेमस जिमखानास तिकडेच, तर त्या आजी होत्या, गोड आजी, आणि त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी शी ॲक्च्युली ब्लेस्ड मी अँड ऑल, कारण पूर्ण घर छान साफ झालं होतं. आणि किती स्क्वेअर फुटाचं घर होतं ते? 2000 स्क्वेअर फीट. 2000 स्क्वेअर फुटाचं घर, बरं. म्हणजे अशी घर असणारीच माणसं साधारण तुम्हाला बोलवतात ना? नाही नाही, आम्ही अक्षरशः पूर्ण मुंबईमध्ये 300 स्क्वेअर फीटची पण घरं करतो आणि आय थिंक 20,000 स्क्वेअर फीटचा पण बंगला केला आहे, त्यामुळे एक खूप डायव्हर्स रेंज आहे. पण आय थिंक जे लोक खूप पर्टिक्युलर आहेत त्यांच्या घरांमध्ये मेहनत असते, मोठे मोठे जितकं मोठं घर तितकं मेंटेन करायला पण त्रास होतो, तसे लोक आहेत कस्टमर्स आणि ते खूप बोलतात सुद्धा, ते जेव्हा आनंदात असतात. आता मिस मालिनी एक खूप एक सेलिब्रिटी आहे, तर शी रेकमेंडेड अस टू टू ऑफ अ फ्रेंड्स, तर अगदी आनंदाने रेकमेंड करून आणि असंच ते होत राहतं. हां, म्हणजे तुमचा जो एक सॅटिस्फाईड कस्टमर आहे तो दुसऱ्याकडे तुम्हाला नेतो लगेच. आता तू मला सांग की समज मी तुझा 2000 स्क्वेअर फूटवाला एक कस्टमर आहे आणि मी तुला सांगितलं की माझं घर क्लीन करायचं आहे, तर मग तू नेमकं स्टेप वाईज काय काय करतोस ते आम्हाला सांग. मी आधी तुमच्या रिक्वायरमेंट समजून घेईन, म्हणजे माझी अपेक्षा काय आहे, अपेक्षा काय तुमची समजून घेईन, तुमचा प्रॉब्लेम काय हे पण समजून घेईन. तुम्हाला घर क्लीन करायचं तर कोणी अस्थमा पेशंट आहे का, किंवा लग्न आहे का घरात, किंवा बर्थडे केक आहे का, तर बेसिकली वेर आर यू कमिंग फ्रॉम, तुमची मनस्थिती काय आहे, तुम्हाला घाई किती आहे आणि तुमचा फोकस एरिया काय आहे. सगळ्यांनाच खिडक्या खूप छान करून नको असतात, सगळ्यांनाच भिंतीवर फोकस नको असतं, वगैरे वगैरे. हे सगळं समजून घेऊन तुम्हाला एक ईमेल येते, तुमचे डिटेल्स आम्हाला समजले आहेत, तुमची तारीख आम्ही कन्फर्म केली असते, त्या दिवशी आमची टीम येईल. तुम्ही घरात असाल तर तुमची चहाची वेळ वगैरे सगळं सांभाळून आम्ही पूर्ण घर साफ करू, संध्याकाळी आम्ही निघून जाऊ. बर, ॲज इज यस. हां, आणि मग त्याप्रमाणे मग तुमची टीम जेव्हा घरी येते तेव्हा ती काही घराचा सर्व्हे वगैरे करते का? तेव्हा नाही करत, आम्ही ऑलरेडी समजून घेतलं असतं, आधी सर्व्हे झालेला, आधीच सगळं फोनवर आम्ही समजून घेतो आजकाल, कारण प्रत्येक घर वेगळं आहे, तर प्रत्येक घराचा सर्व्हे करण्यात अर्थ नाही.
एक अंदाज आला असतो ऑलरेडी टीमला, तर टीम येऊन सरळ पैकी आतून बाहेर असं काम सुरू करते. आतून बाहेर म्हणजे सगळ्या बेडरूम्समध्ये आधी आम्ही आत जातो, मग पॅसेज वेज आणि किचनमध्ये जातो, आणि मग लिव्हिंग रूम, आणि मग बाहेर. पण म्हणजे त्याचे असं काही नियमावली तयार केली आहे का की या पद्धतीने काम करायचं? आम्ही ते करतोय. तर झालं काय की जेव्हा आम्ही अगदी सुरुवात झाली कंपनीची, आता 3 वर्ष जुनी आहे कंपनी, पहिल्या वर्षी आम्ही इंडस्ट्रीचाच अंदाज घेत होतो, क्लिनिंग काय आहे, सप्लायर्स कोण असतात आणि वगैरे वगैरे. दुसऱ्या वर्षी आम्हाला कळलं की क्वालिटी खूप छान आहे तर आपण प्रीमियम जाऊया. इतके दिवस आम्ही प्रीमियम नव्हतो, तर आम्ही दुसऱ्या वर्षीपासून प्रीमियम क्लिनिंग कंपनी बनलो. तिसऱ्या वर्षी आम्हाला कळलं की खूप त्रास होतो आहे दरवेळा प्रत्येक क्लीनअप करता, नव्या नव्या गोष्टी समजून घेऊन प्रत्येक क्लीनअपचा खूप विचार करणं, एक प्रोसेस तयार करूया जी माझ्या टीमला रिपीट करता येईल परत परत. कारण एक सिस्टम आपण तयार केला तर जो फोनवर बोलतो आहे, जो ईमेल करतो आहे आणि जो सुपरवायझर तिकडे साईटवर जातो आहे, त्यांना विचार जितका आपण जास्त करायला लावू तितका थकवा त्यांचा वाढतो. आता समजा क्लीनअप्स आपल्याला जास्त वाढवायचे आहेत, आपल्याला जास्त क्लीनअप्स घ्यायचे आहेत, कारण आता करंटली आम्ही ग्रो होतो आहे, तर एक स्केल हा एक टर्म आहे बिझनेसमध्ये, त्याच्याकरता तुम्हाला एक रेप्लिकेबल करावं लागतं. म्हणजे एक आयपॅड म्हणूया तर असेच आयपॅड तयार करता येतील आणि असे 100 आयपॅड लगेच तयार करता येतील, खूप विचार प्रत्येक आयपॅड मागे न करता, हे खूप महत्त्वाचं आहे. तर हा क्लीनअप याच्यामध्ये काय किट लागेल, किती मुलं लागतील, समजा हा पकडूया 3 BHKचा क्लीनअप आहे, किती इक्विपमेंट लागेल, किती मुलं लागतील, सुपरवायझरने तिकडे जाऊन पहिल्या 10 गोष्टी काय करायच्या आहेत, नंतर 20 गोष्टी काय करायच्या आहेत, कस्टमरशी केव्हा केव्हा बोलायचं आहे, कोणते प्रश्न विचारायचे आहेत, हे सगळ्याचं एक युनिट आम्ही तयार केलं आहे. बरं. आणि तर हे युनिट्स आम्ही डिप्लॉय केले आहेत, तर कस्टमर येतो, बुक करतो, एक युनिट घेऊन जातो, आम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, आम्ही विचार करत नाही. बरं. आणि त्यामुळे प्रत्येक क्लीनअप कस्टमर आयडेंटिफाय करतो की ठीक आहे, हॅमर अँड मॉपचं क्लीनअप आहे, काय होणार मला कळतं, विश्वास आहे. सुपरवायझर आनंदात आहे की ठीक आहे, मला सगळं माहिती आहे काय करायचं आहे. एक प्रोसेस सेट झाली आहे. आता भारतामध्ये अशा तऱ्हेचं काम करणाऱ्या कंपन्या आहेत का? आधी नव्हत्या. तर जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा नव्हत्या, आणि आम्ही ज्या अँगलनी मार्केटला अप्रोच केलं तेव्हा हे खूप नवं होतं, त्यामुळे कस्टमर्स आमच्याकडे आले त्यांना खूप छान वाटलं होतं की जसे बाहेर जशा कंपन्याज बोलतात जगात आहेत, बिझनेस मॉडेल थोडं वेगळं आहे तर ते सांगतो, पण ज्या पद्धतीने बाहेरच्या कंपन्या आपल्याशी बोलतील तसं तुम्ही बोलताय ते खूप आवडलं होतं कस्टमर्सना. एका वर्षानंतर लगेच दिल्लीमध्ये 2 कंपन्या आल्या, पुण्यात एक कंपनी आहे, बँगलोरमध्ये एक कंपनी, तर कॉम्पिटिशन आहे आता मार्केटमध्ये, विच इज गुड, कारण मार्केट तयार होत आहे. आता खूप नवं होतं मार्केट, आम्ही काय काय करू, आम्ही किती जणांशी बोलू, समजा कॉम्पिटिशन अजून अनेक शहरांमध्ये सेम मार्केट क्रिएट करते, इट इज बेटर फॉर अस, कारण आम्ही जेव्हा त्या शहरात जाऊ तेव्हा ऑलरेडी एक मार्केट तयार झालं असेल आणि ते कस्टमर्स आम्ही घेऊ शकू. बरोबर. बाहेरच्या कंपन्यांमध्ये आम्ही एम्प्लॉय करतो आमच्या क्लीनर्सना, आम्ही ते पेरोलवर असतात, त्यांना ट्रेनिंग वगैरे देतो. बाहेर फ्रीलान्स क्लीनर्स अवेलेबल असतात, म्हणजे जगामध्ये अमेरिकेमध्ये UKमध्ये फ्रीलान्स असतात ते, म्हणजे त्यांना आपण फोन करायचं असतं. एक्झॅक्टली. तर ते ट्रेन्ड असतात, त्यांना सगळी माहिती असते घराची. आपल्याला आपण का हायर करतो, ट्रेन करावं लागतं, तिकडे ट्रेन्ड ऑलरेडी असतात अवेलेबल, तर तिकडच्या कंपन्या कनेक्ट करतात. तर तिकडच्या कंपन्या एक मीडियम असतात फक्त कस्टमर्स आणि फ्रीलान्स लोकांना कनेक्ट करतात. भारतामध्ये फ्रीलान्स नाहीच आहे, त्यामुळे त्यांना एम्प्लॉयबल करणं, त्यांना ट्रेन करण्यामध्ये कंपनीलाच मेहनत करावी लागते, जे आम्ही करतो आणि मग आम्ही कस्टमर्सना सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. इकडे डिग्निटी ऑफ लेबरचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे भारतामध्ये. हां, आता मला त्याच्याचकडे यायचं होतं की डिग्निटी ऑफ लेबर किंवा ज्याला आपण श्रम प्रतिष्ठा असं म्हणतो, ती म्हणजे तुझ्या या बिझनेसमध्येच ना, की आपण कोणी म्हणेल की काय तुम्ही बिझनेस करता, हा सोन्याचे दागिने तयार करतो किंवा असं काहीतरी असेल, अरे वा सोन्याचे दागिने का, हा काय करतो, घरं साफ करतो. तर म्हणजे काय, घरं साफ करणारी जी व्यक्ती असते त्या व्यक्तीबद्दलचं माझं मत आणि त्या कृतीबद्दलचं माझं मत हे आधीच कलुषित झालेलं असतं. तर ह्याचा काही सामना तुला करावा लागला का या गोष्टीचा? तू आत्ता म्हणालास की श्रमप्रतिष्ठा नाही आणि तू तर हे सफाईचं काम करतो आहेस, खरं म्हणजे खूप महत्त्वाचं, म्हणजे आता राष्ट्रीय पातळीवरती आपण करायचं म्हणतो आहे, बरोबर, पण त्याला तरीही ती प्रतिष्ठा नाही, याचे काही कडू अनुभव पण आलेत का?
आलं आहे कडू अनुभव, पण इंटरेस्टिंगली कस्टमर्सकडनं कधीच नव्हते, इन्व्हेस्टर्सकडनं कधी नव्हते, माझ्या फॅमिलीकडनं कधी नव्हते, मित्रांकडनं कधी नव्हते, बाकीच्यांचं काय करायचं आहे आपल्याला. त्यामुळे तिकडे आम्ही दुर्लक्ष केलं. बरोबर, बोलणारे बोलतात. आता इंटरेस्टिंगली गव्हर्नमेंट पण आलं आहे, स्वच्छ भारत अभियान म्हणते, तर आता आज आय थिंक अजून ते लोक कमी बोलतील त्याच्याबद्दल. आम्हाला काहीतरी करणं खूप भाग आहे डिग्निटी ऑफ लेबरमधनं. त्यामुळे आता हॅमर अँड मॉब समजा ग्रो होणार आहे, तर आधी रोपटं असतं प्रत्येक बिझनेस. मुळं छोटीशी असतात, पानं असतात छोटीशी. ग्रो होण्याकरता फक्त पानं पण चालणार नाहीत, फक्त मुळं पण चालणार नाहीत. आमची पानं म्हणजे कस्टमर्स आहेत जे आम्हाला आता खूप घ्यायचे आहेत, आणि मुळं म्हणजे आमची मुलं आहेत जे आमची काम करतायत. त्यामुळे आय थिंक जसं आता कंपनी ग्रो होईल, फक्त क्लिनिंग न करता बाकीच्या सर्व्हिसेस भोवताल पण खूप विचार करेल. टेक्नॉलॉजी आम्ही खूप हेवीली लेवरेज करू, पण ॲट द सेम टाईम आम्ही स्किल्स ट्रेनिंग ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट म्हणजे रुरल एरियाजमध्ये जाऊन एन जी ओजबरोबर पार्टनर करून एक खूप वाईड सेक्शन ऑफ पॉप्युलेशनला एम्प्लॉयबल करून सर्टिफिकेट्स देऊन आम्ही तर ॲब्झॉर्ब करूच, पण बाकीच्या कंपन्यांनासुद्धा आम्ही प्रोव्हाइड करू. हे आता आम्ही खूप मोठा प्रोजेक्ट घेणार आहोत हातात, कारण ते करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यांना स्वतः ते जे काम करतात त्याच्यामध्ये का ते रेलेवंट आहे आणि का ते महत्त्वाचं आहे याची जाणीव करून देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आय थिंक आम्ही जेव्हा ट्रेनिंगसुद्धा देतो मुलांना, सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही जे टेक्निकल ट्रेनिंग आहे आम्ही ते नंतर बोलतो. आम्ही आधी तुम्ही आता हॅमर अँड मॉपमध्ये जॉईन होत आहे, तर हॅमर अँड मॉप कंपनी काय आहे, तुम्ही हॅमर अँड मॉप करता काम करणार म्हणजे नक्की काय करणार ते का महत्त्वाचं आहे, आणि तुम्ही फक्त कोणी क्लीनर नाही, तुम्ही हॅमर अँड मॉपचे अटेंडंट आहात, ही कशी मोठी गोष्ट आहे, असं जरा मोटिवेट करतो, त्यांना विजन दाखवतो आणि आपण कसे एकत्र आहोत, पुढे जात आहात, तर त्यांना आय थिंक त्यांना खूप छान वाटतं त्याच्याबद्दल. त्यामुळे 2 वर्षांपासून आमची मुलं नाही जात आहेत सोडून, आमच्याबरोबर आहेत आणि आम्ही अजून लोकांना हायर करतो आहे. काही जण सुपरवायझर्स मॅनेजर्स झालेत ऑलरेडी, कारण आम्हाला त्यांना खरंच जेन्युइनली एक करिअर लॅडर पण प्रोव्हाइड करायची आहे. बरोबर, तुमच्या टीमचे पण काही फोटोग्राफ्स आहेत तुझ्याकडे? हो, तर हा ट्रेनिंग सेशनचा एक होता. आम्ही सुरुवातीलासुद्धा आम्ही असे गोल बसून कायम मीटिंग्स घेतो, तर आम्ही एकत्र बसतो आमच्या ऑफिसमध्ये. लॅपटॉपवर नॉर्मली एक अजेंडा असतो मीटिंगचा, आणि महिन्यातना एकदा आम्ही काय इश्यूज आहेत साईटवर वगैरे वगैरे, तर कम्युनिकेशन खूप ओपन पाहिजे. तुमचे जे काय काय होतं, अनेक वेळा त्यांना ते विक्टिम आहेत असं खूप वाटतं, आणि कंपनी वेगळी आणि मुलं वेगळी, आम्ही वेगळे आणि कंपनी आम्हाला फसवायला निघाली, हा एक खूप बेसिक माइंडसेट आहे बाहेर. तो क्लीन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे दरवेळी आम्ही त्यांच्याशी तेच बोलतो की आपण एक आहोत, ही एक कंपनी आहे, आम्ही बिझनेस आणतो, तुम्ही ते डिलिव्हर करता, म्हणजे तुम्ही पण हॅमर अँड मॉप आहात, आम्ही पण हॅमर अँड मॉप आहोत, आपण एकच आहोत. तर हा तो एक फोटो आय थिंक हा अंकुरनेच घेतला आहे. हा फोटो खूप छान आहे, कारण याच्यामध्ये सगळेच जण जमिनीवर आहेत. वी मेक इट अ पॉइंट, आम्ही खुर्च्या आहेत, आम्ही जर सगळ्या बाजूला सरकवल्या आहेत, आम्ही प्रत्येक मीटिंगकरता मुद्दामून खाली बसतो, मांडी घालून बसतो आणि मोकळेपणाने बोलतो. कारण आय थिंक तुम्ही जेव्हा ज्या पद्धतीने बोलता आणि जिकडे बसता त्यांनीसुद्धा तुमचा ॲटिट्यूडमध्ये बदल येतो, तर ते आम्ही खरंच फॉलो करतो. बरं, अजून आम्ही सज्ज ग्रो व्हायला पूर्णपैकी. त्यामुळे एक सॅल्यूटचा फोटो आम्ही घेतला. ही आमची कोर टीम आहे. गौरी आमचं ऑपरेशन हँडल करते, जूड कम्युनिकेशन हँडल करतो. तर आणि आता तुम्ही 3 वर्षामध्ये तुम्हाला हा आत्मविश्वास आला आहे की या हाऊस क्लिनिंगच्या मध्ये तुम्ही तुमचं ब्रँडिंग करू शकाल. पाठीवळून बघताना कसोटीचे प्रसंग आठवतच असतील त्यातला एखादा, आणि पाठिंबा मिळालेला बाहेरून असा एखादा, असे काही प्रसंग सांगता येतील? नक्की. आय थिंक कसोटीचे प्रसंग सगळे बिझनेस प्रॉब्लेम्स जे असतात, हां, ते 4 प्रॉब्लेम्स नक्कीच असतात आणि त्याच्याशी आसपासच होते. कारण अनेक वेळा असं झालं आहे की माझे क्लायंट्स खूप चांगले नव्हते, कधीकधी खूप उद्धट, काही काही असतात म्हणजे 100 पैकी 1 असतात खूप उद्धट बोलतात, चांगले अनुभव येत नाहीत. मुलं कधीकधी 1-2 अशी मुलं असतात जे अचानक निघून जातात, तर काम तुम्ही घेतलं असतं, देर इज नो वन देअर, त्रास होतो कधीकधी. कारण लोक बघत असतात तुमच्याकडे, तुम्ही ऑर्डर्स घेतले असतात, पैसे आणि हिशोब असतो इकडे, पैशांचा हिशोब असतो आणि हे खूप हजारांचा हिशोब असतो.
त्रास होतो. तर आय थिंक या सगळ्या गोष्टींमध्ये सरसकट तुम्हाला ऑप्टिमिझम हार्डवायर केला पाहिजे तुमच्या आत. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्ही कायम त्या सिल्वर लायनिंगकडे बघणं इतकं महत्त्वाचं आहे, नाहीतर तुम्ही खचून जाल. आणि तुम्ही खचला तर तुमची टीम खचेल, तुमचे एम्प्लॉईज खचतील, आणि तुम्ही तुमच्या जवळच्यांना जे एक दाखवलं आहे त्यांनासुद्धा ते बघवत नाही, कारण तुम्ही खचता. बरोबर, ऑप्टिमिझम खूप महत्त्वाचं आहे. आणि बेसिक तीन गोष्टी बिझनेसबद्दल आपण जनरल पकडल्या तर पैसे, कारण ठीक आहे तुम्ही काही करा, तुम्ही चहा विका किंवा तुम्ही पेंटिंग्स विका, पैसे कसे येणार, किती येणार हे पण तितकंच महत्त्वाचे. पीपल तुम्ही रिस्पेक्ट करता की नाही, तुम्ही स्वतःचे स्किलसेट समजून घेतलेत की नाही, आणि तुमच्या इतकेच हुशार किंवा तुमच्यापेक्षा जास्त हुशार लोक तुमच्याबरोबर आहेत की नाही ही पण गोष्ट खूप महत्त्वाची. आणि कम्युनिकेशन, कारण सगळे एकमेकांशी कसे बोलतायत, सगळं सांगतायत की नाही मनातलं, हे पण खूप महत्त्वाचं. आय थिंक सपोर्ट मी खूप ओव्हरवेलमिंगली म्हणेन, कारण आम्ही स्क्रॅचपासून सुरुवात केली, त्यामुळे बिझनेसमध्ये गॉडफादर किंवा कनेक्शन्स आधी नव्हते, जे काय झाले ते आम्ही बिल्ड केले. करंटली मला एक स्लीपिंग पार्टनर आहे, ही इज अ व्हेरी सिनियर बँकर, वन ऑफ द लार्जेस्ट फायनान्शियल सर्व्हिसेसला हेड करतात ते. आमचे एक कस्टमरचा माझ्या स्लीपिंग पार्टनर म्हणजे मित्र, आणि आउट ऑफ द ब्लू ही जस्ट कॉल्स मी की अरे सुश्रुत, माझा एका मित्रांनी तुझ्या सर्व्हिसेस यूज केल्या, हे मागच्या वर्षीची गोष्ट आहे, मला खूप आवडली आयडिया, आपण एकदा भेटूया. मी म्हणालो कोण फोन करत आहे, मला काही कळत नाही, तुम्ही कोण आहात, काय करता. प्रोफाईल मला ईमेल केली आणि उद्या आले भेटायला. ही वॉज व्हेरी ॲग्रेसिव्ह इन इज अप्रोच. आले भेटायला त्यांनी सांगितलं काय काय करतात, आणि आय थिंक विद इन 2 मंथ्स ही इज नाव अ स्लीपिंग पार्टनर इन माय कंपनी. खूप हाय लेवलचे कॉन्टॅक्ट्स, 40 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांना, त्यांच्या ते त्यांच्या ओळखी खूप आहेत, आणि ही ओपन डोर्स फॉर अस. त्यामुळे आणि हे सगळं फ्रॉम स्क्रॅच, पण इट्स ओव्हरवेलमिंग नाव, कारण आता मी कोणत्या तरी मोठ्या ऑफिसमध्ये जातो, मी डिरेक्टली MD-ना किंवा डिरेक्टर्सना भेटतो, कारण ऑलरेडी ओळख झाली आहे. मला हे कॉन्टॅक्ट्स बिल्ड करायला 10 वर्ष प्रोबॅब्ली आरामात गेली असती, पण थँक्स टू हिम. आणि आता जे पुढचे ग्रोथ करतासुद्धा द सपोर्ट दॅट इज लेंडिंग. आज काही सेलिब्रिटीजची घरांचंसुद्धा क्लिनिंग तुम्ही करता. अनेक त्या सेलिब्रिटीज ज्या आहेत, कॉर्पोरेट सेलिब्रिटीज आहेत, मीडियामधल्या सेलिब्रिटीज आहेत, ते जास्त त्रासदायक असतात का रे? अजिबातच नाही, खूप गोड माणसं असतात, हंबल पण असतात खूप, आणि माणसं असतात, त्यामुळे त्यांना चहाचा कप त्या कोस्टरशिवाय टेबलवर नको असतो, किंवा असे क्वक्स पण असतात, पण छान वाटतं, म्हणजे छान लोक असतात बोलायला. बरं, आज उद्योजक म्हणून तुला काय मिळतंय जे तुला नोकरीत मिळालं नसतं? मी टोटल कंट्रोल म्हणेन माझ्या सक्सेस आणि माझ्या फेल्युअर्सवर, कंप्लीट कंट्रोल, जो मला आय थिंक त्या 1 महिन्यात त्या इंटर्नशिपमध्ये अजिबात वाटत नव्हता. मी जे करतो आहे त्याच्यावर माझा कंट्रोल नव्हता, कोणीतरी दुसरं ठरवत होतं, पण आता मी जे काय करतो त्याच्यामध्ये माझ्या आयडियाज आहेत, चुका करतो तर माझ्या चुका आहेत, आणि त्यामुळे माझ्या चुका असल्यामुळे मी नीट पण करू शकतो. दॅट इज अ रिअली गुड थिंग. आय थिंक हा मी इमेज दाखवतो आहे, कारण आपण म्हणतो की राईट ब्रेन इज क्रिएटिव्ह, लेफ्ट म्हणजे आपण ॲनालिटिकल. आणि येण्याआधी आमचं तेच गाणं झालं, लेफ्ट राईट डाइव आहे, आम्हाला माहिती होतं तुम्ही स्लाइड दाखवणार. तर एक ॲनालिटिकल असतो आणि एक क्रिएटिव्ह असतो. तुम्ही बिझनेस करणार असाल स्वतः, तर तुम्हाला दोन्हीचा बॅलन्स मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आता काही काही ड्राय बिझनेस असतात. माझा पकडलं तर एक क्लिनिंग बिझनेस आहे, तो लेफ्टमध्ये येतो, कारण ठीक आहे क्लिनिंग करा, या चहा विकतो आहे, आणि किंवा चार्टर्ड अकाउंटन्सी, किती ड्राय बिझनेस येतो. पण त्याच्यामध्ये समजा क्रिएटिव्हिटी यूज करून आपण एक कम्युनिकेशनचं एक पॅकेजिंग देऊ शकलो, किंवा आपण केकवरचं जे आयसिंग म्हणतो ते देऊ शकलो, ते क्रिएटिव्हिटीनी खरंच आपण आणू शकतो. तो एक बॅलन्स मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर दॅट इज वन व्हेरी इंटरेस्टिंग थिंग विच, की जे नोकरीत तुला मिळालं नसतं, जे तुला आज मिळत आहे, स्वतःच्या यशाची आणि स्वतःच्या अपयशाची दोघांची जबाबदारी घेणं. उद्योजक म्हणून तू एक स्वतंत्र आहेस, तू आत्ता म्हणालास, पण त्या स्वातंत्र्याला मर्यादा आहेत का आणि कुठल्या आहेत? भरपूर आहेत, आणि आय थिंक जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा मला त्याची जाणीव नव्हती, पण आय थिंक ही स्लाईड अगदी परफेक्टली एक्सप्लेन करते की तुम्ही काहीतरी पॅशन असते तेव्हा तुम्ही